हिंगोली जिल्ह्यात शेंद्री बोंडअळी पडून कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याच्या भरपाईसाठी कृषी विभागाकडून अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु कृषी विभागाने कापूस बियाणे खरेदी केल्याची पावती जोडण्याची अट घालण्यात आली होती. ही अट शिथिल करून अर्जाची मुदत वाढवून देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.